आणि संभाजीनगरच्या जागेवर महायुती जो निर्णय घेईल तो मान्य आहे असं भागवत कराड यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेतील तेव्हा संभाजीनगरचा खासदार महायुतीचा असेल भागवत कराड यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. तर महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहू असंही भागवत कराडांनी म्हटलंय. खासदार भागवत कराड आहेत. कराड साहेब काय सांगाल तुम्ही, तिढा सुटलेला नाही, ही जागा कुणाला सुटेल, त्या संदर्भात तुमच्या काय बैठका झाल्यात, देवेंद्र फडणवीस यांना तुमचं काय बोलणं झालेलं आणि काय परिस्थिती आहे? छत्रपती संभाजीनगर शहर अत्यंत महत्त्वाचं मराठवाड्यातलं शहर आहे म्हणून या जागेला विशेष महत्त्व आहे. ही जागा महायुती लढणार आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांची शिवसेना आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचे राष्ट्रपती असं तिघंजण मिळून मिळणार. म्हणून या महायुतीमध्ये तीन पक्ष जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. म्हणून आणि हा हे जे इलेक्शन जे आहे हे साधारण चौथ्या टप्प्यामध्ये आहे, 13 मेला आहे. म्हणून वरच्या लेवलला थोडा वेळ जरी लागला तरी काही फरक पडणार नाही आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण काम करत आहोत आणि आमचा एक दृढ निश्चय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा असला पाहिजे आणि महायुतीचा खासदार माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मत देणारा पाहिजे. या दृढ निश्चयानं आम्ही कामाला लागलो आहे. आणि मग भाजपला सुटली का शिंदेसेनेला सुटली का अजितदादा सुटला हा छोटा प्रश्न आहे. देशाच्या विकासासाठी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो संकल्प केलेला आहे आणि देशाचा विकास, गोरगरिबांना मदत, महिलांना मदत हा जो संकल्प आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून आम्ही खंबीरपणे जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहू आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न